मंडळी राम कृष्ण हरी ते न तुम्हाला माहित आहे ना व तुम्ही काय बघताय सा ओम साई क्रिएशन अहो हे युट्यूब चॅनेल आहे हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतय अहो मग बघताय काय आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको वे प्रेम भगवान परमात्म्याला फक्त लागतं प्रेम परमात्म्याला लागतं दुसरं काही लागत नाही भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझे अभिमान नित्य नवा तया माझे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे सांग तू तुमास
करिता भरोनी करिता भरोनी दुरावसी दुरी करिता भरोनी करिता भरोबा भवा
सांगतो तुमासे भजारे विठ्ठल नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वहावसे काही नलगे क भावाची कारण तुका म्हणया न विठोबाचे करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वहावसे विठ्ठलो विठ्ठल पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मंध्या जगद्व्यापिनी विना पुस्तक धारिणी वेदां जाद्यांधकारापहं हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां वंदेतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां महिम्न पारंते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादिनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि कृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपिवादपरिकरः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियता सांगतो तुमासे भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वहावसे विठ्ठल विठ्ठल सांगतो तुमासे भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसे दुरी
भवाचे पुरी वहावसे। अनंत कृपामूर्ती श्री अकारण कारण करुणावरणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदधार अखिलेश्वर अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगियांचे माऊली अनाथाचे माय विश्व माऊली श्री ज्ञानोबरे अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज आदिकडून संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आपण सर्व श्रोते मंडळींच्या उपस्थितीमध्ये कीर्तन सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग असून ह्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज स्वविषयक असणारा अनुभव लोकांनाही सांगतात आणि त्यांचं जीवन उज्ज्वल बनवण्याचा प्रयत्न करतात। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणे उचित आहे तो म्हणजे असा की आपल्या ह्या श्रीक्षेत्र जवळा खुर्द तसं गावामध्ये येईपर्यंत गावाचं नाव काय पाठ झालं नाही, तसं काय तुमच्या गावाचं नाव फार अवघड सुद्धा नाही, म्हणजे लांब जायचंच नाही, जवळ हे की नाही, असे काही भागामध्ये गेल्यानंतर गावाचं नाव फार विचित्र ऐकायला भेटतात। महाराज आनंद महाराज आमच्याकडे संगमनेरच्या जवळ एक गाव आहे, गावाचं नाव फार विचित्र आहे, कार्यक्रमाला जाण्याचा योग आला, गावाचं नाव फार विचित्र होतं सांगूच का? तुम्ही म्हणाला तर तेवढ्यासाठी तर बोलवलं। हां, गावाचं नाव फार विचित्र होतं, गावाचं नाव होतं वैतागवाडी। मी म्हटलं गावाचं नाव जरी वैतागवाडी असलं तरी किमान गावातले लोक तरी चांगले असतील, महाराज ते सुद्धा वैतागलेले। आपण एवढ्या लांबून प्रवास करून जावं, आपण प्रवासात वैतागतो शिवाय तेही, परंतु असो आपलं असणार हे गोड अत्यंत सुंदर जवळा खुर्द हे गाव, या गावामध्ये येण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे ज्यांच्यामुळे येण्याचा योग प्राप्त झाला आणि ह्या परिसरामध्ये आल्यानंतर कायमच आनंद वाटतो। तसा आजचा माझा दिवस अत्यंत गोड आणि आनंदात गेला। पहिली गोष्ट, मी नाशिकवरून निघाले, थेट मी तुळजापूरला गेले, तिथून पुढे निघाले तेरढुकीला गुरुबा काकांचं दर्शन घेत, आणि आज दिवसभर एवढा आनंदी आनंद होता, इथे आल्यानंतर आल्या आल्या आनंदाचीच भेट घडली। आणि ज्यांच्यामुळे येण्याचा योग प्राप्त झाला तेही आमचे आनंद महाराजच आहे। आनंद वाटला, इथे सर्वांचं दर्शन लाभलेलं आहे। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सेवेचा योग आला, आनंद वाटला। विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल। आज मला असं वाटतं आहे जसं माझ्या जीवनामध्ये आनंद झाला तसं तुमच्याही जीवनामध्ये आजचा दिवस आनंदाचाच गेलेला असेल, कारण आज आपल्या गावामध्ये जेव्हापासून सप्ताह प्रारंभ झाला आपल्याकडे भागवत कथेचं सुद्धा मोठ्या थाटामाटामध्ये आपण आयोजन नियोजन केलेलं आहे। आज चतुर्थ दिवस असल्यामुळे आज भगवान कृष्ण परमात्म्याचं मला असं वाटतं आहे माझ्या बुद्धिमत्तेनुसार जन्म झालेला असावा, बरोबर आहे का? एक अंदाज लावते हे की नाही, देवाचा जन्म झालेला, कारण इतपत माणसाने बोललं पाहिजे, म्हणजे विचार करून बोललं पाहिजे, आणि जो मनुष्य विचार करत नाही तो पुन्हा अजिबात गावामध्ये येतच नाही, गावातच काय महाराष्ट्रात पण येत नाही। पण माझं तत्व असं आहे की माणसाने पुन्हा आलं पाहिजे, जो आलं असं म्हणतो तो पुन्हा येत असतो। झोपले का काय? मला असं वाटतं तुम्हाला 5G नेटवर्क पाहिजे की काय? कारण एकदा जर माणसानं म्हटलं मी पुन्हा येतो की तो पुन्हा आलाच पाहिजे। इतपत विठाला विठाला तसा आनंदाचा आजचा दिवस आहे, परमात्म्याचा सुद्धा जन्म झालेला आहे, म्हणून आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांनाच आनंद झालेला आहे। हा आनंद द्विगुणित करण्याकरता आज आपल्या सेवेकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे। कीर्तन सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे। ह्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज स्वविषयक असणारा अनुभव जगताच्या समोर प्रतिपादन करतात। विठ्ठल या जगताकडे जर आपण पाहिलं तर या जगतामध्ये तीन प्रकारचे वर्ग पडतात। एक आहे जगतो तो जीव आहे, दुसरा जगवतो तो देव आहे, आणि तिसरे जागवतात ते संत आहेत। विठ्ठल 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 विठ्ठल
जगतो तो जीव आहे. जीवदशेमध्ये आपण जर विचार केला, प्रत्येक जण तुम्ही आम्ही सगळेजण जगतो आहोत. 84 लक्ष योनीमध्ये अनेक जीव आहे. तिथं आपण सुद्धा गेलो आणि तदनंतर पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर मिळाला मनुष्य देह. मग मनुष्य देह मिळाल्यानंतर माणूस काय करतो आहे, तर जगतो आहे. जगतो म्हणजे कसा जगतो आहे, आज दिवस निघून गेला, आज रात्रीतून आपण झोप घेणार, सकाळी उठणार, उठल्यानंतर रोजचं काम आपलं सुरू होणार. मी काय करतो आहे, मला काय करायचं आहे, आणि जीवनामध्ये मी काय केल्यानंतर माझं जीवन जे आहे बदलून जाणार आहे, याकडे अजिबात दृष्टिक्षेप टाकत नाही तो जीव आहे. वास्तविक सुभाषितकारांनी वर्णन केलेलं आहे, प्रत्येकानं एक विचार केला पाहिजे. कोणता विचार आहे? कोहम कथमिदम जातम कोई कर्ताश्च विद्यते उपादानम किमस्ती हम विचारे स्वयमे दृशः. प्रत्येकानं विचार केला पाहिजे. कोणता विचार? मी कुठून आलेलो आहे, पहिला विचार. मी कुठून आलो हा पहिला विचार आहे. बसलेल्यांपैकी कोणाला माहिती आहे का आपण कुठून आलो? तुम्ही म्हणाल मुक्तताई काय बोलताय, आम्ही कुठून आलो काय? आमच्या घरून आलो आम्ही. मग खरं सांगा, ते आपलं घर आहे का? झोपल्या काय महिला म्हणणं, आपलं ते घर आहे का? मग तुम्ही म्हणाल ते जर आपलं घर नाही तर घर नेमकं कोणतं आहे? तुम्ही म्हणाल मग असं करा, हे जर आमचं घर नसेल तर मग तुमचं घर तरी आमचं आहे का? मग तुमच्या घरी चला. मग ते तरी आपलं घर आहे का? तर शास्त्रकार वर्णन करतात, तेही आपलं घर नाही, तेही घर नाहीये. मग आपण कुठून आलेलो आहे हे कुणाला माहीत नाही. पण एक सांगू का, आपण कुठून आलो आपल्याला माहीत नाही, पण संत महात्म्यांना पक्क माहिती आहे आपण कुठून आलो. त्यांना त्यांचं घर सुद्धा माहिती, त्यांना त्यांचा पत्ता पिनकोड सह माहिती आहे. हे मी बोलत नाही, संत महात्मे स्वतः सांगतात आम्ही कुठून आलो. ऐकायचं का? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलले ते ऋषी सास पावे सास पावे झाडू आडराणी भरील जग सत्ता भारत आडराणी भरील जग. बोलले ते ऋषी सास पावे सास पावे कलाकारांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. कारण कौतुक आहे, कौतुकाची थाप आहे, आनंद वाटतो त्यांना सुद्धा. असो संत महात्म्यांना माहीत आम्ही आम्ही कुठून आलेलो आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे. बोली ले जे ऋषी साच भावे वर्ताया. पण कुठून आलेलो आहे आपल्याला माहीत नाही, काय करायचं आहे हेही माहीत नाही, आणि शेवट आपल्याला कुठं जायचं आहे हेही आपल्याला माहीत नाही. काहीच आपल्याला माहीत नाही हेही आपल्याला माहीत नाही. एवढे आपण भाग्यवान आहोत, एवढे आपण भाग्यवान आहोत की आपल्याला काही माहिती नाही. कोहम कथमिदम जातम कुठून आलो काय करायचं आहे आणि शेवट मला कुठं जायचं आहे काही माहिती नाही. पण संत महात्मे म्हणतात आपण कुठून आलो आपल्याला माहिती पाहिजे, काय करायचं आहे हेही माहीत पाहिजे, आणि शेवट मला कुठं जायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून नुसता जीव जगतो आहे, पण तो जगतो कसा जगतो आहे, तर शास्त्रकारांनी याचे 3 वर्ग पडलेले आहे. पहिला जीव तो कसा जगतो, विकृती प्रकृती आणि संस्कृती. विठ्ठल जीव जगतो कसा, लक्ष द्या, जीव जगतो विकृतीने. विकृती या शब्दाचा अर्थ होतो दोष. तो कसा जगतो आहे, दोष युक्त जो आहे तो जगतो आहे. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी काही ना काहीतरी विकृती आहे, काहीतरी दोष आहे. बघा तुम्ही,
काही काही माणसं व्यसन करतात, करतात की नाही? काही काही माणसं सकाळी उठले की ती बिडी हातामध्ये घेतात आणि फुकायला सुरुवात करतात. त्यांना विचारलं का सकाळी सकाळी बिडी ओढू नाही, बिडी ओढणं चांगलं नाही. विठ्ठल विठ्ठल सकाळी सकाळी उठल्याबरोबर काय करतात? बिडी ओढतात. त्यांना सांगितलं बाबा बिडी ओढू नाही सकाळी, अगदी एवढं सकाळी सकाळी बिडी, ते म्हणतात बिडी ओढल्याशिवाय संडासच येत नाही. माताचे ओढतच नाही त्यांना काही येतच नाही का? किती अवघड प्रश्न आहे मारा, हा किती अवघड आहे. बिडी ओढले काही ना तंबाखू खाल्ल्याशिवाय, म्हणजे तुम्ही कोणीतरी दिसता त्यातल्या याच्यात इथं, हा बिडी ओढल्याशिवाय तंबाखू खाल्ल्याशिवाय अवघडच नाही महाराज. व्यसन आहे महाराज हे व्यसन, माणसाने व्यसन करता कामा नाही. विठ्ठल विठ्ठल व्यसन करणे हे सुद्धा काय आहे? विकृतीच आहे ना व्यसन करणे. बाप पोराला सांगतो बाळ्या जाय बरं एवढी बिडी घे आणि पेटू ना, बिडू घे पेटू ना. तो बिचारा जातो आपला चुलीवरती बिडी धरतो आणि बापाच्या जवळ आणून देतो, ती विजून जाते. बाप ती बिडी हातामध्ये घेतो, मूर्ख कळत नाही तुला, हा तुला बिडी सुद्धा साधी पेटून आणता येत नाही, जा लवकर एवढी बिडी पुन्हा पेटून आण. तो जातो आणि बिडी पुन्हा पेटून आणतो. पण बिडी अशी जातवान गोष्ट आहे, ती ओढल्याशिवाय पेटत नाही, ओढल्याशिवाय ती पेटत नाही. मग ती एकदा सवय लागली, एकदा तोंडामध्ये घेतली की पुन्हा विषय संपला. व्यसन व्यसन. जीव जगतो कसा? तर जीव जगतो व्यसनाने. संत महात्मे म्हणतात दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पदर का दाम खरच कर मुंह में मक्खी पडती है. कशा करता व्यसन करायचं आहे? पण मनुष्य जो आहे तो व्यसन करतो आहे. व्यसन म्हणजे एका प्रकारची काय आहे? विकृती आहे. मग व्यसनच फक्त विकृती आहे का? नाही. या समाजामध्ये अशी काही माणसं आहेत ना, तुम्ही आता मोबाईलवरती रील्स वगैरे पाहता विरीत, म्हणजे चांगल्या खाली कमेंट अजिबातच टाकणार नाही. चांगलं जरी असलं तर चांगलं टाकणार नाही. ही सुद्धा काय आहे? विकृतीच आहे. बोलायचं जरी असलं आनंद महाराज तर आनंदाने कधी बोलत ते, म्हणजे मी उदाहरण सांगते आहे, ते कधी बोलणार नाही. म्हणजे बोल चांगलं न बोलणं ही सुद्धा काय आहे? एक विकृतीच आहे. विठ्ठल चांगलं न बोलणं विकृती आहे, व्यसन करणं ही सुद्धा विकृती आहे. आज जर तरुण वर्ग जर पाहिला तर सगळ्यात जास्त व्यसनाधीन झालेला आहे. त्यामध्ये मराठवाडा हा जर पट्टा जर तुम्ही जर धरला सगळ्यात जास्त व्यसनाधीन मुलं झालेली आहेत. अगदी छोटे छोटे मुलं ज्यांना काहीच कळत नाही महाराज, दाढीमिशी सुद्धा त्यांना आलेली नाही आहे, पण सिगरेट ओढतात, दारू पितात, एवढं अगदी अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. सांगते जरा ऐका, आजकालचे तरुण, आजकालचे तरुण बाजारात येतात फिरून, घरी आणावं लागतं धरून, बापाच्याच आधी जातात मरून, असे हे आजकालचे तरुण. अमृत छोडा पिता है शराब रे, भगवान के नाम से मोह मोड लिया. अमृत छोडा पिता है शराब रे, भगवान के नाम से मोह मोड लिया. जिसे पाला था उसके पे खो दिया, जिसे पाला था उसके पे खो दिया, जिसे पाला था उसके पे खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. व्यसन जे आहे व्यसनाधीन झाले. राहू दे ते अशीच राहू दे जरा. विठ्ठल विठ्ठल चांगलं न बोलणे हे सुद्धा काय आहे?
विकृती. काही काही माणसं बोलण्यात पटवीत असतात आणि काही काही माणसं नीटही बोलत नाही, काही काही माणसं बोलण्यात पटवीत असतात. बघा तुम्ही काय झालं, एका वर्गामध्ये शिक्षक पोरांना शिकवू लागले, शिक्षक पोरांना शिकवू लागले, ल्या पोरांनो ताजमहाल तुळजापूरला आहे, ताजमहाल तुळजापूरला आहे. पोरांनी एकमेकांमध्ये बोलायला सुरुवात केली, म्हणाले का रे शिक्षकांना चढली तर नसेल, गुरुजींना काय लिहिलं सांगताय, ताजमहाल तुळजापूरला आहे, ताजमहाल कुठे आहे, हां आणि काय सांगतात लिहिण्याकरता, हां ते पोरं म्हणू लागले ऐ लिहा, आपण जर लिहिलं नाही तर हे आपल्याला मारल, त्याच्यापेक्षा लिहिलेलं बरं. लिहिलं पोरांनी, पोरं घरी गेले आणि अभ्यास करायला सुरुवात केली. अभ्यासामध्ये ते सुद्धा वाक्य आलं, ताजमहाल तुळजापूरला आहे. पोरांच्या वडिलांनी विचारलं, का रे काय लिहितू आहे, काय नाही आम्हाला गुरुजींनी जे शिकवलं ते लिहितू आहे. अरे काय पण हे खोटं आहे ना सगळं, ताजमहाल तुळजापूरला नाही आहे ना, हे तुम्हाला असं शिकवतात, म्हणे हो. गावातले सगळे पालक जे आहेत एकत्रित झाले, शाळेमध्ये गेले आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी म्हणे काय, गुरुजी सांगितलं तुमचं काय जे म्हणणं असेल ना जरा बसून मला सगळ्यांनी सांगा, बसा सगळेजण, सगळेजण बसले. गुरुजी काय शिकवताय तुम्ही पोरांना, ताजमहाल तुळजापूरला आहे असं तुम्ही शिकवता, ते म्हणे ते बाकीचं जाऊ द्या, 6 महिने झाले तुम्हाला सांगतोय पोरांची फी भरा फी भरा फी भरा, 6 महिने झाले तुम्हाला सांगतोय पण तुम्ही ऐकत नाही, हं कळत आहे का तुम्हाला. ते पालक म्हणू लागले, ते बाकीचं जाऊ द्या म्हणे, ताजमहाल कुठं आहे ते तुम्ही पहिल्यांदा सांगा, ताजमहाल कुठं आहे, म्हणे आग्र्याला आहे, म्हणे आग्र्याला आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण गुरुजी म्हणू लागले एक काम करा, तुम्ही काय करा फी भरा, फी भरली तुम्ही की तुळजापूरचा ताजमहाल आग्र्याला तोपर्यंत काही जाणार. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, बोलण्यामध्ये काही माणसं हुशार आहेत, काही माणसं बोलतात तरी विकृती निर्माण होत असते. संत महात्मे म्हणतात, बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. ज्ञानोपराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात बोलावं कसं, ज्ञानोपरायांनी आपल्या सर्वांच्या समोर एक आदर्श म्हणून दिला. ज्ञानोपराय म्हणतात कसं बोलावं, कसं बोलावं, ज्ञानोपराय म्हणतात साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे, माणसाने असं बोललं पाहिजे. पण संत महात्मे म्हणतात माणसं विकृती न बोलतात, अनेक विकृती आहे, माणसं बोलणं विकृती आहे, व्यसनं करणं विकृती आहे, वाईट मार्गाला जाणं विकृती आहे, अधर्म करणं विकृती आहे. पण संत महात्मे म्हणतात माणसं जगतात कसे, एक विकृतीने, दुसरी गोष्ट माणसं जगतात कसे प्रकृतीने, जशी प्रकृती असेल तसं जगतात. आणि शरीराच्या बाबतीमध्ये जर विचार जर केला, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अनेक प्रकृतीच्या व्याधी आहेत. म्हणून माणूस जगतो कसा, विकृती प्रकृती आणि संस्कृती. माणसाने संस्कृती युक्त जीवन जगलं पाहिजे. कसं जगलं पाहिजे, म्हणे संस्कृतीनं. आज संस्कृतीची नितांत गरज आहे. आणि संस्कृती जर कोण शिकवत असेल तर तो हिंदू धर्म शिकवतो आहे. हिंदू धर्माशिवाय संस्कृती तुम्हाला कोणी शिकवत नाही. आणि हिंदू धर्माची पताका आटके पार नेणारा एकच संप्रदाय आहे, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. काय संस्कृती आहे महाराज आमची, काय संस्कृती आहे, एवढी पवित्र संस्कृती आहे. महाराज जरी गादीवरती उभे राहिलेत ना, तरी महाराज वारकरी वेशभूषा, महिला कीर्तनकार जरी या गादीवरती उभ्या राहिल्या तरी वारकरी वेशभूषा प्रत्येक महिला कीर्तनकारांच्या डोक्यावरती पदर असणार. आणि समाजाला सांगत असताना संस्कृतीचाच वापर करून जगाला सांगण्याचा प्रयत्न करणार. म्हणून संस्कृती जतन करण्याचं काम एकमेव वारकरी संप्रदायाने केले. विठ्ठल विठ्ठल संस्कृती युक्त माणसाने जीवन जगलं पाहिजे. म्हणून जीव जगतो कसा, तर म्हणे विकृती प्रकृती आणि संस्कृती असा जीव जगतो आहे. पहिली गोष्ट जीव जगतो आहे. दुसरा वर्ग आहे जगवतो, तो देव आहे. सगळ्यांना कोण जगवतो आहे, इथे परमात्मा देव जगवतो आहे. तुम्ही म्हणाल कसं, तुम्ही बघा सकाळी उठल्यापासून डोळे उघडले परमात्म्याचे आभार मानले पाहिजे, देवा तू आमचे डोळे तरी किमान उघडले. काही काही झोपेतच जातात महाराज, मग त्यांना विचारलं डॉक्टरला की ते सांगतात झोपेतच यांना काय आला, झोपल्या काय महिला मंडळ, झोपेतच यांना काय आला अटॅक आला, झोपेत काय आला अटॅक आला, गेले महाराज झोपेत जातात. देवाचे आभार माना, देवा सकाळी डोळे उघडले,
तुझी कृपा आहे, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, हे सगळं देवाचे आभार मानले पाहिजे म्हणून जगवतो तो देव। महाराज देवाशिवाय आपल्याला कोणी जगू शकत नाही। या देहातला जर राम निघून गेला तर माणसं म्हणतात त्याच्यात आता काही शिल्लक राहिलं नाही, काहीही नाही। परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे। तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम। गीतेमध्ये परमात्मा अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, हे अर्जुना मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे। सर्वस्य चाहम हृदय सुन्यविष्टो मत्त स्मृती ज्ञान पोहनंच तैसा हृदयामध्ये मी। राम परमात्मा हा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे। काही माणसं म्हणतील देवाला आम्ही मानत नाही, बरेच लोक असे आहेत ते म्हणतात आम्ही देवाला मानत नाही, देवाला मानत नाही। महाराज इथं असे अनेक लोक आहेत, 100% पैकी 40% लोक असे आहेत देवाला मानत नाही। बघा तुम्ही, आंधळा माणूस तो म्हणतो सूर्य उगवतच नाही, म्हणतो तो, तू काय म्हणतो सूर्य उगवतच नाही। अजून एक जाते महाराज पक्षामध्ये, त्याचं काय नाव आहे बघा त्याला, तुम्ही दिवसा त्याला काहीच दिसत नाही, काय नाव आहे त्याचं, एकदम माहिती, बरोबर माहिती तुम्हाला काय नाव आहे त्या पक्षाचं, महिला मंडळ। शेजारणीला एखादं भांडणं झाले तर शिव्या देताना तिला काय म्हणतो, आला का शब्द लक्षात, काय काय, हा एकदम बरोबर। कारण शिवे आपल्या पक्क्या पाठ असतात, एक ना शिवा शेजारणीला जर शिवे द्यायचे असेल महाराज शेजारणी ते काय म्हणतात, तू खूप एक नाही घुबड, तू घुबड असा असतो त्याला दिवसा दिसत नाही। त्याला जर विचारलं सूर्य निघतो का, तो म्हणतो निघतच नाही, पक्क मी सांगतो सूर्य निघत नाही। आंधळे माणसं म्हणतात सूर्य नाही, मग किती घुबड म्हटले देव नाही म्हणजे देव नाही, किती घुबड, देव सूर्य उगवत नाही म्हटले म्हणजे सूर्य उगवत नाही, तसे किती माणसं म्हटले देव नाही म्हणजे देव नाही। देव आहे ना, देव आहे, फक्त मान्य करावं लागतं, फक्त मान्य, आणि जो मान्यच करत नाही त्याला काय म्हणतात बघा तुम्ही। आता हे माझ्या हातात काय, बोला बोला चला, काय माझ्या हातात काय, महिला मंडळ काय हे, काय हे, काय येऊ का तिकडे, हे काय आहे, हे काय आहे, इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात वॉच, आणि मराठीत काय म्हणतात घड्याळ, संस्कृत मध्ये काय म्हणतात, संस्कृत मध्ये काय म्हणतात याला, घटिका यंत्र, काय म्हणतात याला, घटिका, घटिका म्हणजे काय, वेळ, इंग्लिश मध्ये त्याला आपण काय म्हणतो टाइम म्हणतो, हो की नाही, याला काय म्हणतो आपण घड्याळ म्हणतो। आता तुमचं म्हणणं काय आहे, हे काय आहे घड्याळ, माझं म्हणणं आहे घड्याळच नाहीये, माझं काय म्हणणं आहे हे घड्याळच नाहीये। तुम्ही सगळे जण एकत्रित आला, तुम्ही म्हणसाल काय बोलताय मुक्तताई, हा आज चांगलं देवीचं दर्शन घेतलं, गुरुबाकाचं दर्शन घेतलं, इथं आल्या व्यवस्थित आहे ना सगळं जेवण बिवण व्यवस्थित झालं ना, हा इथं आल्या आणि सांगतायत ही घड्याळ नाही, माझं म्हणणं ही घड्याळ नाही। तुम्ही सगळे जण एकत्रित याला आणि उद्या मीटिंग बोलवसाल, आनंद महाराजांना म्हणतात ती रात्रीची कुठून बोलवली होती, हे की नाही, तुमचं म्हणणं काय आहे हे घड्याळ आहे पण माझं म्हणणं हे घड्याळ नाही। मग तुम्ही जर सगळे एकत्रित आले तर उद्या काय म्हणसाल, आम्ही सगळे जण 100 लोक म्हणत होतो की घड्याळ आहे पण ती एकटीच बाई म्हणत होती घड्याळ नाही, हा म्हणजे तिला काही समजत नाही, तिला काही समजत नाही, तिला काही नाही, तुम्ही म्हणा 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 म्हणा, हे की नाही, मग सगळेजण तुम्ही काय म्हणसाल काही समजत नाही बरोबर। मी एकटीच्या म्हणण्यानं हे घड्याळ नाही आहे का, सगळेजण म्हणतात हे घड्याळ आहे। तसं संत महात्मे म्हणतात या जगामध्ये देव आहे, जगामध्ये देव आहे। ज्या संत महात्म्यांना आम्ही मानतो त्यांच्याच पायावरती पाव देऊन आपणही काय म्हणावं, जर संत महात्मे म्हणत असतील देव आहे तर देव आहेच विठ्ठल, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाय, देव आहे ना, मग जगवतो कोण आपल्याला, तर जगवणारा फक्त परमात्मा आहे। या जगामध्ये जगवणारा
दुसरा कोणतीही वस्तू नाही, दुसरं नाव नाही, लेश नाही, फक्त आहे तो परमात्मा. म्हणून जगतो तो जीव, जगवतो तो देव, आणि जागवतात ते संत. विठ्ठल संत महात्मे तुम्हाला जागवतात. तुकोबऱ्या त्या काळामध्ये निघाले 450 वर्षापूर्वी आणि प्रत्येकाच्या दारोदार गेले, टोपलीमध्ये परमात्म्याला घेतलं आणि सगळ्यांना म्हणू लागले, घ्या देव घ्या, कोणी देव घ्या, कोणी आयता आला घर पुसोणे. तुम्ही आम्ही सगळे जण एवढे हुशार होतो महाराज, महिला मंडळ आपण सुद्धा फार हुशार होतो. त्या काळामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजना चालू झालेली होती हो की नाही. आपल्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या, मग आपल्याला काय गरज आहे. मग सगळ्या महिला मंडळ पुरुष मंडळी तुकोबऱ्यांना म्हणू लागले, महाराज अहो तुम्ही म्हणता देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आम्हाला घ्यायचा नाही. देव न लगे, देव न लगे साठवणीचे, ठीक आहे. देव नको आहे आम्हाला, देव आम्हाला नको आहे, देव नको. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता संत महात्मे जर या जगताला जर जागवतात तर ते कसं जागवतात, तर मला असं वाटतं संत महात्माने अनेक रूपकं धारण केलेली आहे, अनेक रूपकं. तुम्ही रोज महाराज यूट्यूबवरती वगैरे, फेसबुकवरती, नवे नवे इंस्टाग्रामवरती पिंगळंसुद्धा ऐकता ऐकता की नाही. मला काही म्हणायचं नाही, मला म्हणायचा नाही. तुम्ही पिंगळा ऐकून ऐकून तुम्ही सगळे महाराज आता भरपूर तुम्ही ऐकलेलं आहे. पिंगळ्याचं रूपक परमात्माने धारण केलं, जगद्गुरु तुकोबऱ्यांनी धारण केलं आणि लोकांना जागवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही, तुकोबऱ्यांनी काय केलं, जोग्याचं स्वरूप धारण केलं. जग जोगी जग जोगी जात जात बोलती, जग जग जोगी जग जोगी जात जात बोलती. हो जग जोगी जग जोगी जागे जात बोलती, जग जोगी जग जोगी जागे जात बोलती. हो गायले की माझे खालून पायस थरथर करू राहिलेत. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलते. संत महात्म्यांचे किती उपकार आहे महाराज आपल्यावरती, किती रूपक संत महात्म्यांनी धारण केली, कशा करता, आपल्या करता, कशा करता, या जगाने, या प्रत्येक जीवाने स्वतःचा उद्धार करून घ्यावा, बस हीच संत महात्म्यांना अपेक्षा आहे. या संत महात्म्यांनी इतिहास गाजवला महाराज, आजही चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव अजरामर आहे. ज्ञानोबर आहे, तुकोबऱ्यांचं नाव आजही आपण घेतो आहे. सांगा, हे जगामध्ये संत कमी आहेत का? बरं, श्रीमंत माणसं कमी आहे का? जगद्गुरु तुकोबऱ्यांकडे आणि ज्ञानोबऱ्यांकडे काय श्रीमंती होती हो, काय होतं? बरं, श्रीमंती काय होती असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या परीनं एवढी श्रीमंती होती, एवढी होती. तुकोबऱ्यांनी 450 वर्षापूर्वी 80 लाख रुपयाचं कर्ज लोकांना वाटलं होतं. किती? 80 लाख रुपये कर्ज वाटलं होतं, वाटलं होतं, नुसते वाटले. पुन्हा काही महाराज ते परतफेडीचं काही बोलले नाही, नका देऊ, ठीक आहे, दुष्काळ पडला, देऊ नका. पण तुकोबऱ्या जाता जाता आमच्या सगळ्या कीर्तनकारांना आशीर्वाद देऊन गेले. 80 लाख रुपये ह्या लोकांनी बुडवले, पण जाता जाता सगळ्या कीर्तनकारांनी तेवढे वसूल करून घ्या. एक नाही, 80 लाख रुपये त्या काळामध्ये महाराज, एवढं एवढं कर्ज वाटलं लोकांना, एवढं कर्ज. मग तुकोबऱ्या कमी श्रीमंत होते का? चला पुढे, ज्ञानोबऱ्या किती श्रीमंत होते सांगते आहे का? ज्ञानोबऱ्या एवढे श्रीमंत होते, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. काय श्रीमंत आहे महाराज आपल्या दारामध्ये? महाराज साधा नीट उंबरही निघत नाही, नीट कोणतं झाडही निघत नाही, ते गुलाबाचं फुल सुद्धा फुलत नाही. एवढं एवढं फुललं का, त्याचे फोटो काढतो त्या स्टेटसवरती ठेवतो. स्टेटस, स्टेटस म्हणजे काय? स्टेटस शब्दाचा अर्थ माहिती आहे का? काय? दर्जा.
त्याला काय म्हणतात मराठीत, त्याला काय म्हणतात दर्जा, पात्रता. आणि थोडक्यात सांगू का, लायकी. ही काय आहे आपली लायकी. मग काय महाराज ते काय फोटो ठेवतात महाराज, कशाचे बी, असं काही नाश्ता काय केला म्हणे, वडापाव वडापाव खाल्ला, या वडापाव खायला, ही तुमची लायकी का. विठ्ठल विठ्ठल हरी महात्म्याने इतिहास घडवला. आजही ज्ञानोबर आहे तुकोबऱ्यांचं आपण नाव घेतो. समाजामध्ये किती श्रीमंत माणसं महाराज, आपण त्यांचं नाव घ्यायला पाहिजे. मग टाटा बिर्ला अंबानी सगळ्यांनी भजन करायला पाहिजे ना त्यांचं. म्हणा टाटा बिर्ला, म्हणा ना, म्हणा टाटा बिर्ला, थोडस भजन करू. देतील महाराज कोटी दोन कोटी तुमच्या खात्यावर माझ्या खात्यावर, हे की नाही, येतील महाराज आपल्याला. हा तरी आपण त्यांचं नाव घेतो का, नाही घेत. मग आपण ज्ञानोबा तुकारामच का म्हणतो, याचं कारण असं आहे, हे संत महात्मे जीवन जगले. आणि कोणासाठी जगले, केवळ आपल्याकरता जगलेले आहेत. आणि सांगते ऐका महाराज, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. या जगामध्ये हे माणसं असे जगलेले आहेत, इतिहास घडवला. आज ज्ञानोबारा तुकोबऱ्यांचं नाव प्रत्येकांच्या ओठावरती आहे. आज आपण जगतो केवळ ज्ञानोबा तुकोबामुळे. आज आम्ही जेवढे काही आहेत, आज तुम्ही महाराज कीर्तन झाल्यानंतर आमच्या पाया पडता. नुसते पाया पडत नाही हो तुम्ही, मराठवाड्यामध्ये एक पद्धत आहे महाराज, पाया पडत असताना 100, 200, 500 रुपये तुम्ही ठेवता बरोबर की नाही, म्हणजे ते म्हणसाल वा वा मुक्तताई काय तुम्ही सांगून गेला. मी फक्त एवढ्यासाठीच सांगितलं, आपला उगी केला इशारा जाता जाता. सुटलं तर सुटलं संध्याकाळचं चहा पाणी, दुसरं काय महाराज, हे की नाही, बस एवढ्यासाठी. काय महाराज तुम्ही काय किती प्रेम करता महाराज. अहो तुमच्या नातेवाईकांवरती एवढं प्रेम करत नाही. आम्ही जर तुमच्या घरी यायचं असेल ना, तुम्ही बेडशीटसुद्धा बदलून टाकता. म्हणतात अरे महाराज येणार आहे, ताई येणार आहे. हा तुम्ही बेडशीट, अहो लेकरांनासुद्धा तुम्ही स्वतःच्या त्या बेडशीटवरती बसू देत नाही. कीर्तनकारांसाठी तुम्ही नवीन बेडशीट टाकता. ही कोणाची कृपा असेल, माझ्या ज्ञानोबर आहेत खूप बऱ्यांची कृपा आहे. पावे देवासाठी मान, मान पावे देवासाठी मान. हो 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 पावे देवासाठी मान, मान पावे देवासाठी मान. गलवितरी पुसे पावे देवासाठी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. पावे देवासाठी मान. अहो हे सगळं भगव ज्ञानोबऱ्यात कोपऱ्यांचे आम्ही लेकर आहोत म्हणून एवढं सगळं करतायत. अहो 60, 60, 65, 65, 70, 70 वर्षाचे म्हातारे माणसं, बाबा आजी पाया पडतात महाराज. हे कोणामुळे? फक्त आमच्या ज्ञानोबऱ्यात कोपऱ्यांमुळे. म्हणून हे माणसं महाराज जगले, नुसते जगले नाही, समाजाला जागवलं. म्हणून जगतो तो जीव, जगवतो तो देव, आणि जागवतात ते संत महात्मे. निघाले सगळेजण तुकोबऱ्यांकडे, गेले महाराजांना सांगितलं, महाराज आम्ही आमच्या जीवनामध्ये उत्कर्षाकडे आम्हाला जायचं आहे, काहीतरी करायचं आहे. महाराज काहीतरी आम्हाला सांगा ना, आमचं जीवन उद्धरून जाईल असं महाराज आम्हाला काहीतरी सांगा, काहीतरी सांगा तुम्ही असं म्हटल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात ठीक आहे, सांगायचं का तुम्हाला, मी सांगतो पण तुम्ही ऐका. काय अभंगाचं पहिलं चरण, सांगतो तुमासी हजारे विठला. Oh,
करिता भरोबे करिता भरोबे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना सांगतायत, पण काय सांगतायत? तू खूप बरं म्हणता, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया। सांगतो मी तुम्हाला काय करा, देवाला तुम्ही भजा। सांगतो अनेक वेळा सांगतात, अनेक जणही सांगतात, पण सांगण्याची पात्रता असली पाहिजे। सांगणारे कोण आहे यावरती अवलंबून आहे। तुम्ही सांगता काय आणि सांगणाऱ्याची पात्रता काय हेही महत्त्वाचं आहे। एका गावामध्ये एक व्यक्ती सभा होती, माईक हातामध्ये घेतला, सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, आज सभा आहे, आपण सगळेजण ह्या ठिकाणी उपस्थित झालेलो आहात, तरुण मंडळीसुद्धा बहुसंख्येने ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। म्हणून या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, सगळ्या तरुणांनी काय केलं, आज शपथ घ्या, आजपासून कोणीही व्यसन करणार नाही, कोणीही दारू पिणार नाही। खालचे जण म्हणतात, का रे हा सांगतो आहे की दारू पिणार नाही, खालचे म्हणे त्याला सांगू द्या, त्याला सांगू द्या म्हणे। म्हणे कसं काय सांगू द्या, त्याची सांगण्याची पात्रता तरी आहे का? खालचे म्हणत होते, एक काम करा, त्याला बोलू द्या, सांगू द्या, त्याची उतरली की तो बरोबर खाली येतो। लक्षात आलं का तुमच्या? लक्षात आलं म्हणजे सांगणारा कोण आहे, सांगतो काय यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून। सांगणारे कोण आहे? जगद्गुरु तुकोबार आहे। काय सांगतायत? विषय काय आहे? भजारे विठ्ठला, विषय फार चांगला आहे। काय सांगतायत ते आपल्याला? देवाला भजायला सांगतायत। भज शब्दाचा अर्थ काय होतो? देवाचं पूजन कर। भज भज तू शारंग राजा, न देव विद्यते काष्टेन पाषाणेन मृण्मये, भावो हि विद्यते देव तस्मात भाव ही कारणम। भजा या शब्दाचा अर्थ होतो देवाला तू भावनेनं भज, त्याचं चिंतन कर। विठ्ठल माणूस भजतो का देवाला? पहिला प्रश्न आहे। देवाला भजत नाही याचं कारण असं आहे की त्याच्या पाठीमागे एवढे काही काम आहेत। किती काम आहेत? पहिली गोष्ट, त्याला संसारिक काम आहे, तो संसारामध्ये आहे। संसारामध्ये असल्यामुळे त्याला संस्कार करून परमार्थ करावा लागतो, आणि संसार करून परमार्थ करणं तसं अवघड आहे। सुळावरील पोळी ही काय आहे? सुळावरील पोळी आहे का? कारण भक्ती ते कठीण, आणि सुळावरील भक्ती काय एवढी सोपी आहे का महाराज? नाही ना, सुळावरील पोळी फार अवघड आहे महाराज। काहींना भक्ती सोपी वाटते, पण भक्ती सोपी नाही, भक्ती सोपी नाही आहे। मग ही सुळावरची पोळी आहे। मग आता देवाला भजन तसं अवघड आहे, आणि संसाराच्या भक्तीमध्ये जर विचार जर केला, संसार दुःखरूप आहे, संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ। मग आता एवढा जर संसार दुःखरूप आहे, तर देवाला त्यातल्या त्यात आपल्याला भजायला सांगितलं, मग संसारातला होऊन परमार्थ घडतो का? पहिला प्रश्न। विठ्ठल संसारामध्ये राहून परमार्थ घडू शकतो म्हणे कसं? पक्षी अंगणे उतरती एका गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी। तसं आपण संसारामध्ये असलं पाहिजे। म्हणे कसं? पक्षी अंगणे उतरती असं आपण संसार करावा, आणि तसं आपण संसारामध्ये राहिलं पाहिजे। बरं, ठीक आहे, तुम्ही म्हणता अशा प्रकारे मध्ये संसारामध्ये राहून परमात्म्याला भजलं पाहिजे, पण काय आहे, आमच्या पाठीमागे एवढे काम लागलेलं आहे, इतकं काम आहे, देवाचं करण्यापेक्षा संसाराचंच करण्यामध्ये आमची बरोबरी, एवढ्या गोष्टी घडत आहेत। म्हणे कशा? अभंगाचं दुसरं चरण, करिता भरो भावशी दोरी, करिता भरो भरावशी दोरी, करिता भरो भरावशी दोरी, करिता भरो भरे करिता भरोवरी दुरावसी दोरी, करिता भरोवरी दुरावसी दोरी, करिता भरोवरी दुरावसी दोरी, करिता भरोवरी
देवाची अंगुरी करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसे। संसारामध्ये राहून परमार्थ करायचा आहे इतपत खरं आहे, पण संसारा करता तुम्ही कितीही करा पूर्ण होतो काय? पूर्ण होतो बाबा, पूर्ण होतो नाही। एखाद्याचा बंगला बांधू द्या, पहिला दुसरा मजला पडला की तिसऱ्याला वरती गज काढलेलेच असतात, ठीक आहे ना? तिसरा गज काढलेलेच राहतात। मग आमचे सप्ताह वगैरे ज्यावेळेला असतो त्यावेळेला त्यांच्याकडे पंगत असते। पंगत म्हटली की मग सगळे घरात बसतात का? नाही, थेट महाराज तिसऱ्या मजल्यावर, मग ते गज असतात ना असे काढलेले, ते कोणाच्या पायाला लागतात, कोणाच्या, माणसं म्हणतात हे कशाला काढून ठेवलं? मग म्हणतो मग तिसऱ्याची तयारी ही काय आहे? तिसऱ्याची तयारी। तिसरा बांधून झाला का पुन्हा चौथ्याची, म्हणजे माणसाचं मन भरतं का? इच्छा संपते का? नाही ना महाराज, इच्छा संपतच नाही। इच्छा संपत नाही माणसाची, एका इच्छेतून दुसऱ्या इच्छेमध्ये माणसाचं रूपांतर होत असतं त्या इच्छेचं। माणसाची इच्छा संपत नाही। इच्छा अशी आहे की ती इच्छा माणसाची कधीही संपत नाही। तुम्ही म्हणाल कसं काय माणसाची इच्छा संपत नाही? सांगते ऐका, शाळेमध्ये जाण्याची इच्छा कॉलेजला जाण्याच्या इच्छेला जन्म देते आणि मगच ती संपते। कॉलेजला जाण्याची इच्छा नोकरीच्या इच्छेला जन्म देते आणि मगच ती संपते। नोकरीची इच्छा लग्नाच्या इच्छेला जन्म देते आणि मगच ती संपते। लग्नाची इच्छा, आता ते पण कीर्तनात सांगू का? किती इच्छा आहे महाराज माणसाच्या, माणसाच्या एवढ्या इच्छा आहे की त्या पूर्ण होत नाही आणि इच्छा काही संपत नाही। इच्छा संपत नाही महाराज माणसाच्या। मग करिता भरोवरी, संसाराला किती द्या महाराज तुम्ही, महाराज ती अपूर्णच आहे। संसाराला कितीही द्या अपूर्णच आहे। संसार पूर्णत्वालाच जाऊ शकत नाही, त्याचंच नाव आहे महाराज संसार। जो पूर्णच होत नाही अपूर्णच आहे तो संसार आहे, आणि पूर्वत्वाला जातो त्याचं नाव आहे परमार्थ। सांगते ऐका, ज्याच्यातलं काहीच उपयोगाला येत नाही त्याला संसार असं म्हणतात। ऐकताय ना तुम्ही, ज्याच्यातलं काहीच उपयोगाला येत नाही त्याला संसार असं म्हणतात, आणि ज्याच्यातलं काहीच वाया जात नाही त्याला परमार्थ असं म्हणतात। काहीच वाया जात नाही मला, थोडस तरी करा, संसार बाजूला ठेवा आणि थोडस एकदाच तुम्ही परमात्मा चिंतन करा। बघा मारा, कोणतीही गोष्ट सहजरित्या तुमच्याकडनं परमात्मा चिंतन घडेल का? तर संत महात्मे म्हणतात नाही घडणार, सहजरित्या परमात्मा चिंतन घडणार नाही। मग आता घडल तरी कसं? कामामध्ये काम, आता रोजचे झाले महाराज, प्रमाण काही मला प्रमाण सांगत बसायचे नाही। आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर त्यांच्या मुखातून मी एक गोड चिंतन ऐकलं होतं आळंदीला असताना। ते असं म्हणायचे, एखाद्याने सहजरित्या एखाद्याला शिवी जरी दिली ना तरी देवाचं नाव येतं। तुम्ही म्हणसाल काय बोलताय मुक्ताताई, तुम्ही शिवी दिल्यानंतर देवाचं नाव कसं? तुम्हाला मी पटवून देते, बस पटवून देते मी। समजा एखाद्या माणसानं दुसऱ्या माणसाला शिवी दिली, का रे हरामखोर, काय शिवी आहे? का रे हरामखोर। ह काढून टाका, खोर काढून टाका, मध्ये काय शिल्लक राहिला? राम। तो राम सुद्धा माणसाचं जीवन उद्धरून नेल्याशिवाय राहत नाही। सहजरित्या केलेलं परमात्मा चिंतन तेही वाया जात नाही। आणि संसारामध्ये किती तुम्ही महाराज भरण्याचा प्रयत्न करा, कितीही करा, कितीही माणसं महाराज जीवाला पोटाला चांगलं खात नाही महाराज, पण विटा माती सिमेंट वगैरे लावून असे बंगले बांधतात महाराज। त्यांच्या घरी जर जेवायला गेलं ना महाराज आनंद महाराज, लाज वाटते हो, पिठलं पोळी करतात, ते बी नीट हाटलेलं राहत नाही। काडकी कुणीकडं, बाजरी तिथे भाकर कुणीकडं, ते ज्वारीची कुणीकडं, खात काही नाही पोटाला चांगलं, आणि पाच पाच दहा दहा सहा सहा मजली महाराज त्या बिल्डिंगी बांधत चालतात। अहो काय उपयोग आहे महाराज, तुम्ही पोटाला खा। अहो हे शरीर इतका अनमोल आहे ना महाराज, तुम्हाला पुन्हा मिळणं शक्य आहे का? नाही ना, पुन्हा मिळणं शक्य आहे महाराज। याचे तुम्ही पहिल्यांदा किंमत करायला शिका, इतका महत्वाचा आहे हा देह। किती देह अनमोल आहे ऐका, अनमोल तेरा जीवन यो ही गवारा है,
अनमोल तेरा जीवन यू ही गवा रहा है। किस ओर तेरे मंजिल आ, किस ओर तेरे मंजिल, किस ओर जा रहा है अनमोल तेरा जीवन यू ही गवा रहा है। अनमोल है ये जीवन कैसे गवा रहा है। चाल डोक्यात घेऊ नका, शब्द जे आहेत ते मात्र डोक्यामध्ये ठेवा। अनमोल तेरा जीवन यू ही गवा रहा है, अरे कुछ और तेरी मंजिल कुछ और जा रहा है। किती अनमोल आहे महाराज हा देह, याला पहिल्यांदा तुम्ही चांगलं घडवा, आणि याला जर चांगलं घडवलं ना बस जोपर्यंत हा देह चांगला आहे तोपर्यंत परमार्थ करता येतो। आणि देहच जर महाराज चांगला राहिला नाही तर परमार्थ करता येतो का? कथेची सामग्री देह अवसानावरी, अहो हे जर चांगलं असेल तर परमार्थ करता येतो। हात जर चांगले असतील तर पखवाज वाजवता येतो, हात जर चांगले असतील तर टाळ वाजवता येतं, तोंड जर चांगलं राहिलं, तोंड जर चांगलं राहिलं तर कीर्तनकाराला बोलता येतं, प्रमाण देणाऱ्यांना प्रमाण देता येतं। हे किती महत्त्वाचं आहे महाराज। विठ्ठल विठ्ठल संसाराची कितीही बरोबरी करा, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भवाची हे पुरी वहावसे प्रमाणम भवाब्दे हृदम मामकानाम नितंबा कराभ्या धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतोणाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। या द्वितीय चरणाचा अर्थ जो आहे मला असं वाटतंय शंकराचार्यांनी ह्या महायोग पीठे तटे भीमरत्यम याच्यामध्येच दिलेला आहे, प्रमाणम भवाब्दे हृदम मामकानाम याच्यामध्ये दिलेला आहे। तुम्ही समजूतदार माणसं आहात, मला काही जास्त सांगण्याची गरज पडत नाही। तर म्हटलं की तपिलं ओळखणारे तुम्ही माणसं आहेत, ग म्हटलं की गवताचा, क म्हटलं की हे का नाही, द म्हटलं की म्हणा ना देवेंद्र फडणवीस साहेबांचा हे का नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहे, बाकी सांगण्याची गरज नाही। म्हणून भवाची हे पुरी वहावसे, आता हे सगळं झालं महाराज। मग आता तुम्ही म्हणता तुकोपराय, सांगतो मी तुम्हाला भजण्याकरता देवाला सांगताय संसाररूपी बंधनामधून बाजूला सुटायचं आणि परमात्म चिंतन करायचं, इथपर्यंत महाराज तुम्ही सांगितलं। पण सांगा ना महाराज भगवान परमात्म्याला नेमकं काय लागतं? तुकोबराय म्हणतात सांगतो मी तुम्हाला, पण आत्ता नाही, पहिल्यांदा तुम्ही काय करा, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबारुक्मय भजन करा। या भजनाकरता सर्वांनी आपले दोन हात वरती करा, करा लवकर करा वरती हात, सरळ करा, व्यवस्थित करा। केलेत का सगळ्यांनी? केलेत का? धन्यवाद धन्यवाद। एक तासभर मी जरा बोलते, तोपर्यंत तुमच्या हात असेच राहू द्या। केलेत का वरती? सरळ सरळ सरळ, क्या बात आहे, वा धन्यवाद। एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवून मुखारविंदाने भगवान परमात्म्याचं जोरात भजन करा। हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय हरी जय जय हरी जय महिला मंडळ पुरुष मंडळी एक टाळी एक टाळी एकत्व मुखाने भजन करायचं आहे। स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी बाबा जन्मा मा कशासाठी? देवाच्या भजनासाठी। एक टाळी एक भजन पंढरपूर अवतरलं पाहिजे एवढं गोड भजन आपण करायचं आहे। आणि सांगू का आपण वाजवलेली टाळी महाराष्ट्रभर सगळे जण पाहणार आहेत ओम साई युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। करा भजन, हर जय हो, हरी जय जय 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 जो जय 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 विठ्ठल हरी जय जय हरी जय 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 जगदम्बार कुमारी
पडता अगोदर. तुम्हाला काही सांगायची गरज पडली आणि ज्यांनी ज्यांनी वरती हात केले होते त्यांना काही खाली म्हणण्याची मला गरज पडली नाही. काही गरजच नाही ना महाराज, तुम्ही हुशार आहात तसे. बरं मला सांगा, मी तुम्हाला वरती हात करायला लावले, लावले की नाही? खाली करायला लावले का? मग कसं काय केले, कसं काय केले ते म्हणाल हा आमच्या गावात येऊन का? पण असो असो, सगळ्यांनी गोड असं भजन केलं, सर्वांना धन्यवाद देते. जाता जाता एक शेवटचं चिंतन सांगून आपल्याला थांबायचं आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, महाराज तुम्ही सांगितलंय आम्हाला विठ्ठलाचं भजन करण्याकरता संसार कसा हे सांगितलं महाराज, बस झालं. पण आता एक काम करा ना, सांगा ना, देवाचं जर भजन करायचं असेल तर त्या देवाला नेमका आमच्या जवळचं काय पाहिजे, तुकोबराय त्याचं वर्णन करतात शेवटच्या चरणामध्ये. काही न लगे एक आवची न लगे भावची कार काही न लगे भावची कार हो काही न लगे देवाला पाहिजे. भावाशिवाय देव मात्र प्राप्त होऊ शकत नाही. भावाशिवाय, भाव म्हणजे कोणता महाराज? आपण जे
तुम्ही कपाशीचे सोयाबीनचे ते भाव म्हणत असाल ते भाव का नाही? भाव शब्दाचा अर्थ काय? आता आजचा सप्ताहाचा चौथा दिवस आहे, कदाचित कोणातरी कीर्तनकाराच्या मुखारविंदातून तुम्ही ऐकलं असेल देवाला काय पाहिजे, बोलत चला, देवाला काय पाहिजे भाव, ऐकलं असेल तुम्ही देवाला काय पाहिजे भाव. पण भाव म्हणजे नेमका काय? भाव शब्दाचा अर्थ काय होतो? एक रामायणामधला एक गोड प्रसंग आपल्याला सांगते आणि मला थांबायचं आहे. एकदा जरा हाताने टाळी वाजवा जोरात आणि भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, रामायणामधला एक गोड प्रसंग आपल्याला सांगते आहे. तसं कथा आणि कीर्तन हे प्रत्येकाने श्रवण केली पाहिजे. भागवत कथा श्रवण केली पाहिजे, रामकथा श्रवण केली पाहिजे. कारण कथा ही काय आहे? जीवनातून व्यथा घालवते म्हणून कथा ऐकली पाहिजे. कथा काय आहे? परमात्म्याचं कथामृत हे असं आहे की ते अमृतासारखं आहे, गोड आहे. बाकीचं तुम्हाला काही नसलं तरी चालेल, पण अमृताची तुम्हाला गरज आहे. अमृताची काय आहे? गरज आहे. अमृत जर एकदा जर प्राशन जर केलं ना, बस मनुष्य दीर्घजीवी बनतो. म्हणून देवाची कथा कीर्तन आपण श्रवण केली पाहिजे. आपण सगळेजण कथा कीर्तन श्रवण करता, कथा ऐकली पाहिजे आणि त्यातल्या त्यात भागवत कथा आणि रामकथा. रामकथा का ऐकली पाहिजे? याचं कारण असं आहे, तुलसीदास जे वर्णन करतात, परमात्म्याची कथा इतकी गोड आहे. म्हणे कशी आहे? पुणे पुणे कितने सुने ही सुनाही, दिल के प्यासे बुझत नहीं आहे. मंगल भवन मंगलहारी, द्रव हो सुदशरथ अजर बिहार. पुनि पुनि कितनी सुनही सुनाई, दिल के प्यास बुझत नहीं आहे. मंगल भवन मंगलहारी, द्रव हो सुदशरथ अजर बिहार. एकदा आवाज तापल्याशिवाय तो असा चालतच नाही. एक तर महाराज काळे एक काळे दोन, काळे दोन पेक्षा काळे एकची सवय लागलेली आहे. म्हणून महाराज रामकथा किती गोड आहे म्हणे पुणे पुणे कितनी सुनाई सुनाई, दिल की प्यास बुझत. अव महाराज ती प्यास जी तहान आहे ना, ती महाराज जातच नाही. काय काय माणसं म्हणतात ना, म्हणजे पाणी पिलं ना तहानच भागत नाही. मग त्याला चांगलं पाणी लागतं आणि चांगलं पाणी पिलं की तहान भागल्याशिवाय राहत नाही. तसं परमात्म्याची कथा सुद्धा कशी आहे, जो खऱ्या अर्थाने संसार रूपी जीवनामध्ये तहानेनं तप्त झालेला आहे, ही कथा काय करते महाराज? दिल की प्यासी बुझत नाही आहे, ती प्यास बुजवून टाकते. अशी ही परमात्म्याची कथा आहे. म्हणून मला तुम्हाला पूर्ण कथा सांगायची नाही, पण त्यातला एक छोटासा भाग मी तुम्हाला सांगते. ऐका काय झालं. रामप्रभू सहजरित्या असे समुद्रकिनारी बसले. बसल्यानंतर माणसाचं तत्व आहे काय? माणूस बसला की शांत बसत नाही. आता तुम्ही सुद्धा बघा, काही माणसं पोरं बसले की शांत बसत नाही, शांत बसतच नाही. म्हणजे काहीतरी करत असतात, काडी तरी घेतात, त्या चटईत तरी घालतात, ती तरी फाडून टाकतात. बिचाऱ्याच्या चटईचं पार हो की नाही, 7 दिवसामध्ये महाराज त्याची पार रांगोळीच करून टाकतात. हे की नाही, मग ती चटई काही नीट ठेवत नाही. आता महिला म्हणलं, तुम्ही जरी बसले तर काही शांत बसत, पदरच घेतात हातामध्ये, त्याचा पिळाच मारतात, कोणाच्या तरी कानातच घालतात. हे की नाही, काही बायकाही काही शांत बसत नाही आणि माणसंही काही शांत बसत नाही. तसं रामप्रभूसुद्धा दिसायला परमात्मा होते पण जीवरूपाने आलेले होते ना, मग आता शांत बसले नाही ना महाराज. उगीच मनामध्ये शंका आली, काय माझ्या नावात ताकद आहे? दगडावर टाकला राम शब्द की पाण्यात दगड तरतात. मग एवढी मोठी गोष्ट, स्वतः मी जर राम, स्वतः जर तो दगड पाण्यामध्ये टाकला तर तो तरायला पाहिजे, तो तरायला पाहिजे. मला शंका आली, मला माहिती आहे सगळ्यांना दृष्टांत ज्ञात आहे, पण मला माझं चिंतन पूर्ण करायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. मग काय झालं, रामप्रभूंच्या मनात विनाकारण शंका आली, जवळचा दगड घेतला पाण्यामध्ये टाकला, टाकल्याबरोबर बुडाला, डब आवाज आला, बुडला. दुसरा दगड घेतला, प्रभू म्हटले तू मोठा आहे जरा थोडा लहान घेऊ आपण. मग छोटा दगड घेतला प्रभूनं, पाण्यामध्ये टाकला, डब तोही बुडाला. तिसरा दगड घेतला आणि पाण्यामध्ये टाकला, प्रभू म्हटले माझ्या नावाचा चमत्कार आहे, माझ्या नावानं दगड तरतात, मी जर स्वतः दगड पाण्यात टाकला तर बुडतो. एवढी मोठी गोष्ट कोणी पाहिली तर नसेल ना, पाहिली तर इकडं तिकडं पाहिलं, पाठीमागे वळून पाहिलं, हनुमंतराय उभेच होते. रामप्रभूने हनुमंताला विचारला, बाबा कधी आला? म्हणे पहिल्याच दगडाला हजर आहे, पहिल्याच दगडाला. थोडंसं रामप्रभूंना वाईट वाटलं, हनुमंताला समोर घेतलं आणि रामप्रभूंना प्रश्न विचारला, काय म्हणे हनुमंता, सांग म्हणे बाबा, माझ्या नावानं दगड तरतात आणि मी जर पाण्यामध्ये दगड टाकला तर तो बुडतो,
याचं कारण काय असेल? हनुमंतरांनी गोड उत्तर दिलं, प्रभू तो सामान्य दगड आहे, तुम्ही परमात्मा आहात, विश्वव्यापक आहात, तुमच्या नावात ताकद आहे, म्हणे मग तो सामान्य दगड आहे, मग तुम्ही जर हातावरती जर घेतला तर तो तरेल, आणि तुम्ही जर स्वतःहून पाण्यामध्ये टाकला तर तो बुडेल. तो काय होईल? स्वतः तुम्ही पाण्यामध्ये टाकला, बुडला ना महाराज, तुम्ही तुमच्या हातामध्ये त्याला तारायचं की त्याला बुडवायचं, तुमच्या हातामध्ये आहे. मग काय झालं महाराज, हा सगळा प्रकार चालू होता, इतक्यामध्ये काय घडलं, एक रावणाचा सेवक नाम राक्षस तो असा लांब उभा होता तो. त्याने हे सगळं पाहून घेतलं आणि मनात विचार करू लागला, अरे बापरे, हा राम आहे की काय, याच्यासोबत युद्ध करायचं पुढे आपल्याला, हां याच्यासोबत, आणि याच्यात तर काय ताकद आहे, याच्या नावानं पाण्यावरती दगड तरता, याच्या हातानं पाण्यावरती दगड तरता, काय याच्यामध्ये ताकद आहे. हां, निघाला तो राक्षस, लंकेमध्ये आला आणि राजसिंहासनावरती विराजमान असणाऱ्या रावणाला येऊन भर सभेमध्ये त्या राक्षसानं जाब विचारला, अरे रावणा, अरे काय तू स्थिर बसलाय, तुला माहितीये का पुढे ज्याच्यासोबत युद्ध करायचं आहे तो राम, काय त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्या हातानं पाण्यावरती दगड तरतात. रावणाने हे ऐकल्याबरोबर रावण ताड देशे उठून उभा राहिला, चालत 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 त्या राक्षसाच्या जवळ आला. काय काय बोलला तू, काय बोलला, त्या रामाच्या हातानं पाण्यावरती दगड तरतात एवढंच ना, त्या रामाच्या हातानं पाण्यावरती दगड तरतात एवढंच ना, एवढीच ताकद आहे ना त्याच्यामध्ये. अरे त्याच्या हातानं जसं पाण्यावरती दगड तरतात ना, मी स्वतः रावण, अरे माझ्या हातानं सुद्धा पाण्यावरती दगड तरतात. मग तर राक्षस म्हणू लागला, एक काम करा ना, बाप दाखवणे तर श्राद्ध करा. तुम्ही म्हणता ना तुमच्या हातानं पाण्यावरती दगड तरतो, मग एक काम करा, प्रॅक्टिकली दाखवा ना, करून दाखवा तुम्ही. मग रावणाने काय केलं, लक्ष देऊन ऐका, सर्व राक्षसांना सोबत घेतलं, त्याही राक्षसाला घेतलं, सगळेजण निघाले, समुद्र किनारी आले आणि एका राक्षसाला सांगितलं, जा दगड घेऊन ये. गेला महाराज तो राक्षस, दगड घेऊन आला, भला मोठा तो दगड रावणाने हातावरती घेतला, तोंडाच्या समोर आणला आणि रावण काहीतरी पुटपुटला, काहीतरी बोलला त्या दगडाला, तो दगड घेतला आणि पाण्यात टाकला. आनंद महाराज, काय चमत्कार, तो दगड पाण्यामध्ये टाकल्याबरोबर अहो तो दगड सुद्धा पाण्यावरती तरला, रावणाच्या हातानं पाण्यावरती दगड तरला. हे सगळं राक्षसांनी पाहिल्याबरोबर अहो नाचू लागलेत ना, ते उड्या मारू लागले. ते म्हटलं, आपल्या पार्टीतला सुद्धा माणूस काय तो काही साधा नाही, तो सुद्धा मुख्यमंत्री बनण्याच्या लायकीच आहे. नाही म्हणजे काय सांगत होते मी, हा त्याच्यामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे, त्याच्यात सुद्धा एवढी ताकद आहे का, त्याच्या हातानं सुद्धा पाण्यावरती दगड तरला, एवढा ताकद. त्यांना एवढा आनंद झाला, राक्षस उड्या मारू लागले, नाचू लागले, लंकेमध्ये आले, एकमेकांना मेजवानी दिली, फटाके वाजवले, एवढे आनंदित झाले, रात्रभर नाचले. कोण? राक्षस. आणि मला वाटतं सहजासहजी राक्षस रात्रीचेच नाचतात, है की नाही, रात्रीचेच नाचतात, त्यांना दिवसाची अजिबात गरजच नाही त्यांना, हे रात्रभर नाचतात. तसे हे राक्षस सुद्धा लंकेमध्ये आले, रात्रभर नाचले, एकमेकांना मेजवानी दिली, रात्रभर नाचले, दमले, थकले, आपल्या स्वस्थळी झोपण्याकरता निघून गेले. तसं रावणसुद्धा दमला थकला, आपल्या शयनगृहामध्ये आला आणि झोपणार पडणार इतक्यामध्ये मंदोदरीचं आगमन झालं. मंदोदरी म्हणू लागली, प्रभू झोपताय तुम्ही, झोपा झोपा, रात्र झालेली आहे, झोपायचीच वेळ आहे, झोपा झोपा, पण झोपण्याच्या अगोदर एक काम करा, मी दिवसभरामध्ये आज मी एक ब्रेकिंग न्यूज ऐकली. म्हणे काय ऐकली, काही विशेष पाहायला भेटलं का? म्हणे मंदोदरी म्हटली, मी ब्रेकिंग न्यूज अशी ऐकली म्हणे की मुख्यमंत्री झाल्याबरोबर उद्या सगळ्यांच्या खात्यावरती महाराज 5,500 रुपये पडणार आहे. नाही वाटतं चुकलं माझं, मी काय सांग, एवढं महाराज इतके 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 शांत होऊन ऐकू लागले, खरंच की काय. काही काही तर म्हणतील, वा वा, मुक्ताताईने सांगितलं, उद्या खरंच पडणार असतील की काय, हे की नाही. मंदोदरी म्हणू लागली, मी दिवसभरामध्ये एक ब्रेकिंग न्यूज ऐकली, ती खरी आहे का? रावण म्हणू लागला, काय म्हणे? ब्रेकिंग न्यूज मी अशी ऐकली म्हणे की तुमच्या हातानं पाण्यावरती दगड तरला. रावण म्हटला, हो तरला प्रभू, रामाच्या हातानं पाण्यावरती दगड तरेल असा माझा विश्वास आहे, पण तुमच्या हातानं पाण्यावरती दगड तरेल असा माझा विश्वास नाही. पण रावण म्हणू लागला, तरला ना, माझ्या हातानं पाण्यावरती दगड तरला. मंदोदरी म्हणू लागला, एक काम करा, कसा तरला तेवढं मला सांगा, तेवढं मला सांगा. मंदोदरी म्हटली, रावण म्हणू लागला, मंदोदरी, बायकांची अडचण एकच आहे. म्हणे काय, नवऱ्याने एखादी इतकी गोयतम गोष्ट सांगितली का, त्यांच्या पोटात काही राहत नाही, अजिबात राहत नाही. महाराज शेजारीकडे जाते आणि तिला म्हणते, ठकूबाई तुम्हाला म्हणून, महाराज मी तर कधी कधी भाऊ गमतीनं सांगत असते, आमच्या पोटात अन्न राहतं हीच फार मोठी गोष्ट आहे, बाकी काहीच राहत नाही. महाराज मंदोदरी म्हणू लागली,
प्रभू मी कोणालाच सांगणार नाही, पण तुम्ही मात्र मला सांगा. मंदोधरी पुन्हा पुन्हा सांगू लागली, प्रभू आम्ही कुणालाच सांगणार नाही, मी फक्त मुक्ताताईला सांगेल आणि मुक्ताताई फक्त जवळा गावच्या लोक महिलांना सांगते, बाकी काही कोणाला सांगणार नाही, पण प्रभू तेवढं तुम्ही मला सांगा. त्यावेळेला रावण म्हणू लागला, मंदोधरी आता ऐक, पुढेही बहुत करणे आहे, रामाच्या सोबत युद्ध करायचं आहे, आत्ताच आपल्या सर्व राक्षसांचं मनोधैर्य खचू नये याकरता मंदोधरी मी एक जरा राजकारण केलं. म्हणे काय केलं? काय नाही मंदोधरी, मी काय केलं, ज्यावेळेला तो राक्षस भर सभेमध्ये येऊन त्याने मला जाब विचारला ना, कोणता जाब होता, की त्या रामाच्या हातानं पाण्यावरती दगड तरला, तुमच्यात काही ताकद आहे का? मंदोधरी मी काय केलं सांगू का? मी सर्व राक्षसांना सोबत घेतलं, समुद्र किनारी आलो, एकाला सांगितलं जा दगड घेऊन ये, गेला महाराज तो दगड घेऊन आला. आणि मंदोधरी आता ऐक बरं का, तो भला मोठा दगड मी हातावरती घेतला, आणि मंदोधरी ऐक, तो भला मोठा दगड मी तोंडाच्या समोर आणला, आणि आणल्याबरोबर गुपचूप त्या दगडाला म्हणालो, काय हे दगडा तुला रामाची शपथ आहे जर पाण्यामध्ये बुडाला तर. त्या दगडाला रामाची शपथ घातली, तो दगड घेतला आणि पाण्यात टाकला. मंदोधरी काय चमत्कार, त्या दगडाला रामाची शपथ घातल्याबरोबर दगड सुद्धा पाण्यावरती. राम नाम आधार जिने वो जल मेरा भगाते, राम नाम आधार जिने वो जल मेरा बनाते हैं, दिल पर कृपा राम करे वो पत्थर भी दरगाते, दिल पर कृपा राम करे वो पत्थर भी दरगाते, दिल पर कृपा राम करे वो पत्थर भी दरगाते हैं, दिल पर कृपा राम करे वो पत्थर भी दरगाते हैं. साठी एकदा जोरदार टाळे वाजवायचे आहे. इतके गोड प्रमाण दिले पाहिजे महाराज. मला तर खऱ्या अर्थाने आज असं वाटलं की मी फक्त यांचं गायन आणि वादनच ऐकावं, पण काय करावं महाराज, लांबून आले मी नाशिक करून ना, थोडंसं डिझेल पुरतं बोलावं लागेल ना मला. असो, रावण हा कोण होता? म्हणे राक्षस होता, पण रावणाचा सुद्धा विश्वास होता. कोणावरती? रामाच्या नामावरती. पण तो विश्वास कसा होता? श्रद्धायुक्त अंतःकरणाने, मनातून त्यानं सांगितला. मला असं वाटतंय ज्यावेळेला अंतःकरणातून मनुष्य सांगतो ना, त्यावेळेला ती इच्छा जी आहे ती प्रगट करतो ना, ती प्रगट करत असताना अंतःकरणातून अशी केली पाहिजे, त्याचं भावनेमध्ये रूपांतर झालं पाहिजे, आणि तीच भावना तेच प्रेम भगवान परमात्म्याला फक्त लागतं. प्रेम परमात्म्याला लागतं, दुसरं काही लागत नाही. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे, अभिमान नित्य नवा तया माझे, प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेम सुख दे प्रेम सुख दे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे, तेच सांगणं ज्ञानोपरायांचं आणि तेच सांगणं तुकोपरायांचं. काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची, तुकोपराय म्हणता शपथ घेऊन सांगतो. देवाला दुसरं काही लागत नाही, फक्त प्रेम सद्भावना, या व्यतिरिक्त काही लागत नाही. प्रेम सद्भावनेनं परमात्म्याचं चिंतन जर केलं ना, बस परमात्मा तत्व प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. या अभंगाचा सरळ सरळ मतितार्थ असाच असेल असा मी अजिबात दावा करत नाही, पण जे काही चांगलं असेल ते सद्गुरूंच्या मुखातून आळंदीला जितके वर्ष चिंतन केलं त्या श्रीगुरूंच्या मुखातला प्रसाद आपल्यासमोर फक्त वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगलं आहे ते आपल्या घरी घेऊन जा, वाईट असेल ते इथं टाकून द्या. चांगलं तेच घरी घेऊन गेलं पाहिजे. महिला मंडळ म्हणते बरं झालं, येता येता रस्त्यानं चप्पल तुटली बाई, चांगले दिसते कोणाची तरी घालून गेलं पाहिजे. तसं करायचं. चांगलं म्हणजे नेमकं काय? चांगले वाक्य, चांगलं चिंतन आपल्या घरी निश्चित घरी घेऊन गेलं पाहिजे. असंच एक सांगणं आहे. संत महात्म्यांची विचारधारा संप्रदायाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व कीर्तनकार करतायत, त्यामध्ये मी सुद्धा एक आहे. आनंद वाटला आपल्या गावामध्ये आल्यानंतर. गावाचं नावच सुंदर आहे, जवळा, हे का नाही छान गावाचं नाव आहे. आणि तसं तर तुमच्या गावातल्या लोकांनी सगळ्यांनाच प्रेम दिलेलं आहे, सगळ्यांना. जितके महाराज मंडळी आहेत ना, अगदी महाराज भरभरून आपल्या गावाचं कौतुक करत आहे सगळेच जण. सगळेजण काय असेल तुमच्याकडे मला माहीत नाही, पण जवळा म्हटल्यानंतर
तुमचं तत्वच आहे की काय, जवळ घेणे, या जवळ बसा, या तुम्ही सगळे आमच्याच पार्टीतले, या इथं बसा, आमच्याकडेच या, हे की नाही सगळेजण, हे की नाही. मला वाटतं असं वाटतं आहे, गावामध्येच नावामध्येच महाराज लवचुंबकासारखी ताकद असेल, म्हणून तर हे संप्रदायातली सगळी मंडळी तुमच्याकडे महाराज अशी खेचल्या जात आहेत. महाराज खरं हे प्रेम असलं पाहिजे. आमच्यासारख्या कीर्तनकारांना सगळं काही मिळतं महाराज, सर्व मिळतं, पैसा मिळतो, सांगते मी तुम्हाला खरं ते सांगते या गादीवरून, पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते, पण प्रेम करणारी माणसं आमच्या जीवनामध्ये कमी भेटतात. आणि ते तुमच्यासारखी आम्हाला जर माणसे जर भेटली ना, बस महाराज खऱ्या अर्थाने आनंद वाटतो. असेच सर्व कीर्तनकारांवरती आपण प्रेम करत राहा, ही गायक वादक मंडळी यांच्यावरती आपण प्रेम करत राहा. अहो हे गायक वादक मंडळी तुमचं कौतुक करतील, यात नवल नाही महाराज, एक नवल नाही. मी ज्यावेळेला आले ना, ज्यावेळेला दादांच्या इथे जेवणासाठी बसले ना, त्यावेळेला आमचे ओम साई यूट्यूब चॅनलवाले दादासुद्धा चैतन्य भाऊ तिथे आले, आणि आल्याबरोबर तुमच्या गावातल्या लोकांचं कौतुक करू लागले. हे कौतुक पाहून महाराज माझ्या डोळ्यामध्ये पाणीच यायचं राहिलं होतं. काय महाराज, परक्या लोकांनीसुद्धा जे कधी तुमच्या गावामध्ये आले नाही, एकदम तुमच्या गावामध्ये आहे, तुमच्या संग संलग्न झाले, आणि एवढं तुम्ही ते प्रेम त्यांना देत आहेत खऱ्या अर्थानं महाराज. गावासारखेच महाराज तुमच्या अंतकरणसुद्धा गोड असावं, असंच ह्या महाराज मंडळीवरती सर्व कलाकारांवरती आपण प्रेम करत राहा, आमच्यावरती प्रेम करत राहा, अशी भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी प्रार्थना करती आहे. आज झालेली ही सेवा परमात्मा चरणारविंदी प्रार्थना पूर्णविराम देण्यापूर्वी एक छोटीशी सूचना या ठिकाणी सांगती आहे. महाराज मंडळी त्यामध्ये आमचे मृदंगवादक आदरणीय श्री आनंदाजी महाराज लोहिया गोड महाराज मृदंगवादन करतात, 7 दिवस आपल्या गावाला परमानंद देत आहेत. वाजवणं एवढं सोपं नाही महाराज, हे की नाही. मृदंग वाजवणं सगळ्यात अवघड आहे महाराज, सगळ्यात अवघड मृदंग वाजवण्याची कला आहे, सगळ्यात अवघड. ते म्हणा तुम्हाला काय कळतं, हे आम्ही 12-13 वर्ष हेच केलं आम्ही, हे की नाही. गोदरताई मुंडे यांचे ज्या ज्या वेळेला सप्ती असायचे ना, त्या त्या वेळेला महाराज हे काम आम्हीच केले पहिल्यांदा, पण असो बरेच वर्ष झाले महाराज ते सोडून दिलं आणि इथं उभे राहिले. हा सगळ्या आपल्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. मग महाराज इतकं गोड मृदंग वादन करतात, त्यांची कला आपल्या पुढे सादर करतात, महाराजांसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. ज्यांचं गोड असं गायन आहेत, आदरणीय श्री आमचे महाराज आहे दोघही जण, ज्यांनी पहिली चाल गोड सुंदर अशा प्रकारे गायलेली आहे, यांच्याकरता सुद्धा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहे. यूट्यूब चॅनलवाले आमचे दादा चैतन्य भाऊ, चैतन्य भाऊंसाठी सुद्धा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. माझा आवाज ज्यांच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे असे सिस्टीमवाले दादा, त्या एकदा दादांसाठी सुद्धा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. इतकं गोड महाराज हा आवाज चांगला तुमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे, नाहीतर पहिल्या हे माईक जे आहेत ना महाराज, काही काही ठिकाणी असे वरती टांगलेले असतात, फाशी कशी देतो महाराज एखाद्याला, असे टांगलेले तसे असतात महाराज काही काही ठिकाणी. पण इतकं सुंदर महाराज ऑपरेटिंग छान, एक ते हे सगळं जमलं पाहिजे ना, एक नाही इतकं गोड त्याच्यातलं दादांना ज्ञान आहे, म्हणून दादांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करती आहे. ज्यांनी मला इथे सर्वांनी आमंत्रित केलं, सर्व गावकरी मंडळी सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होती आहे. आज माझे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तसं तर आज माझे मिस्टरसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, तसं त्यांना वेळ भेटत नाही ड्युटीमुळे, पण जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा तेव्हा मी त्यांना घेऊनच येत असते, कारण आमच्या दोन चाक दोन बाजूला आहे, ते आहेत इंजिनियर आणि मी आहेत कीर्तनकार. त्यांच्या इंजिनियर म्हणजे केमिकल इंजिनियर आहे, त्यांच्यातलं मला काही कळत नाही आणि ह्याच्यातलं त्यांना काही कळत असं झालेलं आहे. मी रामकृष्ण हरी म्हटलं की महाराज ते त्यांचं दुसरं म्हणजे फील्ड वेगळी आहे एवढंच आहे, पण आज ड्युटी असताना सुद्धा ते माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यांचेही आभार व्यक्त करून सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन माझ्या सेवेला ह्याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर विठ्ठल 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 जय जय म्हणायचं. मला आता वाजवलं ना तुम्ही 2 तास. काही न लगी ठीक भाव चिकार, काही न लगी ठीक भाव चिकार. कमलिया तू का म्हणे
भवाचिये पुरी वहाबस 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 भवाचिये पुरी वहाबस विठ्ठल जय जय विठ्ठल हरि जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल।